बीएलपी आमटेम संघाकडून फलंदाजीसाठी आलेला आहे तो म्हणजे मयूर. नॉन स्ट्राइक एंडला आहे तो म्हणजे विशाल. बघत असाल सामना चार षटकांचा आहे. पीटीसी लाईव या यूट्यूब चॅनलवर हा सामना दाखवला जातोय. आपण लाईव्हमध्ये सुद्धा या सामन्याचं प्रक्षेपण बघत असाल. खरंच खूप सुंदर असं आयोजन नियोजन म्हणता येईल मिथुन माता चषक 2023 सामन्यातला. पहिल्या इनिंगचा पहिला षटक घेऊन येतोय तो म्हणजे पेजारी संघाचा शिरू. चांगला मातब्बार उंच खुरा चांगला दांड असलेला गोलंदाज तो म्हणजे शिरू. बघूया पहिला चेंडू शिरू याचा सामना करेल मयूर. मात्र खरंच खूप सुंदर असा चेंडू. त्यासोबतच ही चोराटी घेतलेली एक धाव. एका धावेचं समाधान मानावं लागणार ते म्हणजे शिरू याला, सॉरी मयूर याला. प्रत्येक चेंडू हा खरंच खूप इम्पॉर्टंट असतो. आपण बघायला गेलं तर जेवढा इम्पॉर्टंट सिक्स असतोय तेवढाच इम्पॉर्टंट डॉट बॉल सुद्धा असतो प्रत्येक मॅचमध्ये. दुसरा चेंडू घेऊन येतील ते म्हणजे शिरू. सामना करेल तो म्हणजे विशाल. विशाल तांबोली फ्रॉम बीएलपी आमटेम. पहिल्या षटकाचा दुसरा चेंडू घेऊन येतील शिरू. सामना करेल तो म्हणजे विशाल. मात्र हा खरंच खूप सुंदर असा चेंडू निर्धाव चेंडू म्हणता येईल. सुरेखाशी गोलंदाजी चांगला टप्पा टाकतोय तो म्हणजे शिरू. आपल्या संघासाठी चांगला प्रतिसाद देतोय चांगले प्रयत्न करतोय. जेवढी चांगली ओव्हर काढता येईल तेवढं काढण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे शिरू पेजारी संघाकडून. मात्र विशाल तेवढ्याच दडपणाखाली. तिसरा चेंडू शिरू याचा सामना करेल विशाल. मात्र हा उंचावलेला चेंडू उंच दिशेने गतीने आलेला आणि हा जातोय सीमा रेषा पारा. षटकार जोरदार असा षटकार विशाल तांबोली याच्या. थँक यू डीजे. आपण बघत असाल या मात्र चेंडूवर तिसऱ्या चेंडूवर षटकार. पहिल्या चेंडूवर एक धाव दुसऱ्या चेंडूवर निर्धाव चेंडू मात्र या चेंडूवर षटकार. आता मात्र दडपण आले ते म्हणजे शिरूवर. थोडं काहीच बदल करावं लागणार ते म्हणजे शिरूला. चौथा चेंडू शिरू याचा. मात्र हा सुद्धा मारण्याचा प्रयत्न यॉर्कर असा चेंडू परंतु तेवढंच डिफेंड केलेलं आणि एक धाव कंप्लीट केलेली आहे ती म्हणजे विशाल याने. एका धावेचं समाधान मानतोय तो म्हणजे विशाल. आतापर्यंत चार चेंडू टाकून झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावर लागले ती म्हणजे 8. चांगला फटका होता तो म्हणजे विशालच्या बॅटमधून. मात्र आता स्ट्राईकसाठी आलाय तो म्हणजे मयूर गायकर. पाचवा चेंडू टाकेल तो म्हणजे शिरू. सामना करतील मयूर लेफ्ट हँडेड बॅट्समन. खरंच खूप सुंदर चेंडू. मात्र तेवढीच जोरदार अपील केली होती परंतु अपील फेटाळली अंपायरांनी आणि एक धाव घेतली गेली. एका धावेचं समाधान मानावं लागते. लेग बाईक स्वरूपात ही एक धाव मिळते. पाच चेंडू झालेले आहेत. धावसंख्या धावफळकावर लागली ती म्हणजे 9. शेवटचा चेंडू या षटकातला सामना करतोय तो म्हणजे विशाल. विशाल याने मागच्या तिसऱ्या चेंडूवर षटकार मारला होता परंतु आता हा शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला सामना करेल तो म्हणजे विशाल शिरू याचा.
चांगला फुलटॉस असा चेंडू होता, मात्र तेवढंच प्रतिसाद मिळाला गेलं नाही, ती म्हणजे विशाळेच्या बॅटमधून. परंतु एक धावाने समाधान मानावं लागणार, ते म्हणजे विशाळ याला. पंचांची षटक समाप्तीची घोषणा. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती म्हणजे बिनबाद 10. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले आहे, परंतु आता दुसऱ्या षटकापासून पॉवर प्ले इनॲक्टिव्ह राहणार आहे, त्यामुळे याचा पुरेपूर फायदा क्षेत्ररक्षण किंवा गोलंदाजासाठी होणार आहे. कारण की जर पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले असताना थोड्या जास्त रन मिळाल्या तर थोडासा फायदा होतो, आपल्याला मोठा टार्गेट अचीव करण्यासाठी हेल्प होते. आपण बघत असाल तर पहिलं षटक शिरू याने हाताळलं होतं, मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेला आहे तो म्हणजे पेजारी संघाकडून प्रमोद. चांगला एक्सपिरियन्स असलेला खेळाडू आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय, परंतु समोरला तेवढेच चांगले फलंदाज, ते म्हणजे मयूर आणि विशाल. विशाल याने काहीसा आपला खेळ दाखवलेला आहे, परंतु मयूर याच्या बॅटमधून अजून आपल्याला काहीसा षटकार किंवा चौकाराची काही झलक मिळालेली नाही. परंतु आता बघतोय आपण पुन्हा एकदा विशाल ऑन स्ट्राईक, सामना करतील प्रमोद याचा दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. निश्चितच खरंच खूप सुंदर असा चेंडू टाकला गेला, यॉर्कर गतीचा चेंडू, मात्र काहीसा बॅट्समनला कळलं नव्हतं. एका धावेत समाधान मानावं लागणार, एक धाव पूर्ण. धाव संख्या झाली ती म्हणजे सुंदर अशी गोलंदाजी बघतोय आपण प्रमोद यांची. अचूक टप्पा, एक्सपिरियन्सचा पुरेपूर फायदा घेतात ते म्हणजे प्रमोद, दाखवतात की आपला एक्सपिरियन्स किती इम्पॉर्टंट असतो. मोलाचा सहभाग आपल्या टीमसाठी करतायत ते म्हणजे प्रमोद, परंतु आता मात्र स्ट्राईकला येतो म्हणजे मयूर. मयूरला मात्र काहीसं नवीन खेळ दाखवा लागलाय, त्या उडाचा चांगला अचूक पुन्हा एकदा टप्पा, मात्र निर्धाव चेंडू पूर्णतः थांबवण्यात यश प्राप्त करतायत ते म्हणजे प्रमोद. आपल्या एक्सपिरियन्सचा पूर्ण पुरेपूर फायदा घेत आहेत प्रमोद. लगातार यॉर्कर गतीचे चेंडू टाकले जात आहेत ते म्हणजे प्रमोद यांच्याकडून, मात्र तेवढंच थांबवलं जात आहे ते म्हणजे मयूर गायकर याला. आत्तापर्यंत मयूर याने 3 चेंडू खेळले गेले, मात्र एकच धाव त्याच्या बॅटमधून आलेले आहे, मात्र हा चौथा चेंडू खेळतोय तो म्हणजे. चांगली कॅच घेतली गेली ती म्हणजे ऋषी वालीकर याच्याकडून. निश्चितच त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला तो म्हणजे ऋषिकेश. सामना करतोय प्रमोद याचा, मात्र पंचांकडे जोरदार अपील, परंतु पंच एकदम दक्ष, अपील फेटाळली गेली. त्यासोबतच हा निर्धाव चेंडू. ऋषिकेश तांबोळी थोडस दडपणाखाली पहिला चेंडू निर्धाव, मात्र तेवढंच चांगली गोलंदाजी करतायत प्रमोद आपल्या टीमसाठी. एक्सपिरियन्सचा पुरेपूर फायदा करून घेत आहेत ते म्हणजे प्रमोद. पुन्हा एकदा प्रमोद याचा पाचवा चेंडू, सामना करतील ते म्हणजे ऋषिकेश तांबोळी. मात्र खरंच सुरेख गोलंदाजी बघतोय आपण मित्रांनो, वयाच्या अनुसार गोलंदाजीमध्ये
40 प्लस प्लेयर आहे ते खरंच टाळ्याहून जाऊ दे, कारण की या वयात सुद्धा एवढी चांगली अचूक गोलंदाजी करणं खूप कठीण असतं. मात्र त्या कठीणावीवर मात करून प्रमोद चांगली गोलंदाजी करतात. खरंच चांगला मारलेला फटका ऋषिकेशच्या बॅटमधून, मात्र तेवढीच साथ मिळते ती म्हणजे ग्राउंडची, आणि हा वन टॅप चौकार. निश्चितच आता ड्रिंक ब्रेक आहे, मात्र आपण सॉरी निश्चितच आपण बघत असाल तर प्रमोद पाटील यांनी जी गोलंदाजी केली, पहिल्या चेंडूवर एक धाव, दुसऱ्या चेंडूवर निर्धाव चेंडू, त्याच्यानंतर एक विकेट कमावली गेली, कॅच घेतली गेली ती म्हणजे ऋषी वालेकर याच्याकडून, त्याच्यानंतर पुन्हा एकदा डॉट चेंडू, पुन्हा एकदा डॉट चेंडू, त्याच्यानंतर हा चौकार. फक्त सहा चेंडूमध्ये पाच धावा देऊन एक विकेट कमावली गेली, खरंच सुरेख गोलंदाजी म्हणता येईल. आत्ता धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे दोन षटकाच्या समाप्तीनंतर 15 लॉस ऑफ वन विकेट. गोलंदाजी मार्कवर तिसरे षटक हाताळण्यासाठी आलेला तो होता म्हणजे तो म्हणजे रोहित धुमाळ. पहिलं तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू टाकला गेला, पहिला चेंडू सुद्धा निर्धाव. धन्यवाद ब्रिजेश, आपण या मॅचकडे वळूयात. मिथुन दादा मात्र चषक 2023 क्रिकेटवरती प्रेम करणाऱ्या, क्रिकेटवरती अगदी आपण जर विचार केला तर हा अमूलाग्र वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वांचं मी पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि घेऊन जातो मैदानावरती, ज्या ठिकाणी क्रिकेटचा थरार हा पुन्हा पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय, स्ट्राईकवरती असणारा फलंदाज सुद्धा तयार आहे. ढकुरी आता गोलंदाजी सुरू आहे आणि या चेंडू यावेळेस आपण विचार केला तर खेळपट्टीच्या बाहेर पडल्या कारणामुळे क्रिकेट क्रमांक 21 या ठिकाणी लागू होताना पाहायला मिळतोय. कारण प्रत्येक खेळाचे काही नियम असतात आणि त्यामध्ये 21वा क्रमांक खेळपट्टीच्या बाहेर ज्या क्षणी चेंडू पडतोय त्यावेळेस या ठिकाणी चेंडू नो म्हणून घोषित केला आणि त्यानंतर या ठिकाणी पंचांशच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्यापर्यंत येतोय. यावेळेचा चेंडू आपण पाहतो, वाईट चेंडू मैदानावरती आलाय आणि प्रामुख्यानं आपण पाहिला तर निश्चितच पहिला चेंडू नो होता आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी वाईट पाहायला मिळालाय.
पाहतोय पेंड तहसीलला बिलॉंग करणारे दोन्ही पंच या ठिकाणी आज वडकळ या विभागामध्ये आयोजित केलेल्या मॅचमध्ये पाहायला मिळतात. सामन्याकडे वळूया. ज्या ठिकाणी गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज सज्ज होईल. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय, समोर क्षेत्ररक्षक आहे, नोमॅन लँडमध्ये चेंडू गेलाय. एका दावेला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा या ठिकाणी केलाय. अगदी तप्त उन्हामध्ये सुरू असणारी ही क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि प्रामुख्याने आपण विचार केला तर गोलंदाज सुद्धा एक नो एक अवांतर चेंडू येऊन सुद्धा या ठिकाणी कमबॅक करणारी मोमेंट ही तशा माध्यमातून पाहायला मिळते. निश्चितच यश, थँक्यू. मी कैलास वोळसे साहेबांना थोडा विचारू शकतो. सर, कसं वाटतंय आपल्याला आयोजन? अशा 2023 आहे आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उद्घाटन PI श्री तानाजी नारनवर साहेब यांनी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद देत शांततेत आणि चांगल्या व्यवस्थित कार्यक्रम पार पाडा अशी या ठिकाणी सर्वांना सूचना केलेली आहे. कोणीही भांडण तंटा करू नये असं या ठिकाणी साहेबांनी स्वतःहून सांगितलेलं आहे. आणि आयोजक श्री मिथुन दादा म्हात्रे या ठिकाणी अत्यंत व्यवस्थित सर्व नियोजनबद्ध कार्यक्रम केलेला आहे आणि व्यवस्थित पार पडत आहे. आणि एकदम YouTube सुद्धा लाईव्ह या ठिकाणी चॅनल आपण घरी बसल्या पाहू शकताय. एकदम कार्यक्रम जोरात आहे. पुन्हा एकदा असं प्रत्येक वर्षी यांच्या हातून आयोजन करण्यात यावे आणि या ठिकाणी त्यांचे सहकारी महेश दादा पाटील हे सुद्धा या ठिकाणी 2 दिवस हजर राहणार आहेत. त्या ठिकाणी त्यांचा पण मी मनापासून धन्यवाद देतो. तरी मिथुन दादा म्हात्रे मित्र म्हण त्यांना पण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब, आपण इथे उपस्थित राहिला त्याबद्दल आपले खरंच मनपूर्वक आभार. त्यानंतर मी महेश शेट यांना विनंती करतो. सर, आपल्याला कसं वाटतं आयोजन? मला एकदम चांगला वाटतोय. ठीक आहे, ओव्हर टू यू. सत्तावीस धावा धावपलकावरती लागल्या. 27 ऑन स्कोर बुक अशा माध्यमातून आपण या ठिकाणी धावपलकावरती असणारी धावा संख्या पाहतोय. आणि पेजारी संघामध्ये आपण शिरुबिकला पाहतोय, असा एक स्टार खेळाडू जो महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा खेळलेला आपण पाहिलाय. एक वर्ष अलिबाग प्रीमियर लीगचं सीझन 1 जे अक्षरशः त्याने गाजवलं आणि रायगड डायनामोज कडून खेळताना शिरुबिकला आपण त्यावेळेस पाहिलं होतं. निश्चितच इथं उपस्थित असलेले नरदास म्हात्रे यांना मी विनंती करेन, आपण थोडं मंचावर या. धावपलकावरती 27 धावा लागलेल्या आपण पाहतो. 27 कम्स अप अशा पद्धतीने आपण धावपलकावरती असणारी धावा संख्या पाहतोय. तर निश्चितच धावसंख्या 27 झालेली पाहायला मिळते आमटीम संघाची. प्रतिस्पर्धी पेजारी आहे आणि आपण पुन्हा एकदा बोलूया त्या ठिकाणी या पंचावरतील पाहुण्यांकडे. धन्यवाद. प्रत्येक षटक संपल्यानंतर धाव आणि स्कोर हे कळवणे द्यावा. तुम्ही पूर्ण कळवत नाही, षटक झाल्यानंतर कळवा. एक षटक अमुक अमुक धावा जिंकायचं असेल तरी सुद्धा. पण एक रिक्वेस्ट आहे की प्रत्येकांना ऐकू जाऊ द्या, डबल रिपीट करायचा. 27 धावा धावपलकावरती लागलेले आपण पाहतोय. आमटीम संघ प्रथमतः या ठिकाणी पाहतोय आपण फलंदाजी करतोय. या वेळेचा फटका शॉर्ट डाम पोल, चेंडू डीप, स्कोर लाईक बाउंड लाईन च्या बाहेर, गोल आलाय. पॉवरफुल फटका, 6 धावांसाठी षटकार.
महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी पहिला किल्ला जिंकला तोरणा, आणि त्या तोरणा किल्ल्याला तोरण बांधलं आणि स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरच्या देवळामध्ये आपल्या साथीदारांच्या वतीनं त्या ठिकाणी त्या शिवशंभूच्या त्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक घेतला आणि या हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. आज आपण पाहतोय जाती धर्म भेदभाव न करता प्रत्येकाच्या घराघरामध्ये प्रत्येकाच्या मनामनामध्ये इतिहासाच्या पानापानावरती आणि दैत्याच्या मनावरती बसणारा एकमेव जाणता राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे निश्चितच आपण पाहतो. आणि त्यांची जयंती आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं मिथुनदादा म्हात्रे 2023 ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. धावफलकावरती 34 धावांनंतर या ठिकाणी इशारांशपर्यंत अंपायर डुप्लेसिस या ठिकाणी इशारा येतोय की वाईड आणि त्यानंतर वाईड प्लस वन अशा दोन धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जर आपण विचार केला तर प्रामुख्यानं या मैदानावरती धावा बनवणं आणि त्या माध्यमातून धावसंख्येला उभार नेण्याचं काम आमटीम संघर्ष माध्यमातून होत आहे. आपण वळतो या क्रिकेटच्या पटलावरती. 4 षटकांची मॅच आहे, 3-3 मैदान आहे आणि वर्तुळावरती मैदानावरती खेळण्याची मजा हे विदेश काही वेगळी असते. आपण पाहिलंय बऱ्याचदा क्रिकेट रसिक प्रेक्षकांना काय हवं असतं तर असं मैदान ज्या मैदानावरती फलंदाजी देखील तितक्या चांगल्या पद्धतीची असते, तितकी चांगली गोलंदाजी मातीची विकेट असल्यामुळे पाहायला मिळते. निश्चितच या मैदानासाठी तर बघायला गेलं तर खरंच खूप मेहनत घेतलेली आहे आमच्या गावातल्या मुलांनी. त्यासोबत मिथुनदादा यांचं सहकार्य, त्यांच्याकडून जे उपलब्धता मिळाली, जी काही गोष्ट पाहिजे होती आम्हाला, रोलिंगसाठी रोलर किंवा JCB, जी JCB ची मदत बघितली असेल तर रुपेश पाटील यांच्याकडून आली गेली. आणि माती म्हणाला मातीसाठी सुद्धा सहकार्य झालं, प्रत्येक गोष्टीसाठी चांगलं सहकार्य केलं गेलं. कारण प्रितेश, मी अलिबाग टेस्ट क्रिकेटला बिलॉंग करतो आणि त्यामुळे विचार केलास तर त्या ठिकाणी 90% सिमेंटच्या विकेट असतात. या ठिकाणी पेण तालुक्यामध्ये जर आपण विचार केला तर मातीच्याच विकेट पाहायला मिळतात आणि हे वेगळं क्रिकेट आहे ज्यामुळे खेळाडूंना सुद्धा स्वतःला या ठिकाणी टेस्ट करता येतं की आपण कुठे आहोत. काय सांगशील? तसं बघायला गेलं तर खरं क्रिकेट हे मातीवरच असतो. आपण जो खेळ खेळतोय तो मातीतला खेळ आहे. जसं कबड्डी आपण सिमेंट विकेटवर किंवा सिमेंटच्या ग्राउंडवर खेळू शकत नाही, त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये सुद्धा आपण सिमेंटच्या ग्राउंड विकेटवर खेळणं चुकीचं आहे. कारण की जेवढ्या गतीने चेंडू सिमेंट विकेटवर येतो तेवढ्या गतीने मातीच्या विकेटवर येत नाही. दुसरी गोष्ट सांगायची झाली तर मातीच्या विकेटवरती मोमेंटम सुद्धा गोलंदाजांकडे असतं, किंबहुना तितकासा फलंदाजाकडे पेशन्स सुद्धा असायला लागतात. ह्या दोन गोष्टी आपण मगाशी पाहिल्यात की पडल्यानंतर मग तो शॉट ऑफ द गुड लेंथ असेल डोक्यावरनं जाणं सुद्धा पाहिलंय आणि टायमिंग करणं सुद्धा थोडंसं कठीण आहे मातीच्या विकेटवरती, त्यामुळे संयम बाळगणं हे फलंदाजामध्ये असायला पाहिजे. ह्या गोष्टी आपण पाहतोय. धावफलकावरती धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ऋतुराज घोसाळकर या मॅचचे ऑफिशियल स्कोरर आणि आमच्यापर्यंत पोहोचवते 39 धावफलकावरती लागल्यात. हा पुढचा चेंडू असेल. यावेळेस मात्र आपण पाहतोय वळून खेळण्याचा प्रयत्न, पूर्वनियोजित तयारी फसली. धावफलकावरती एक धाव जरूर घेतले ऑफिशियल अंपायर. आपण पेण तहसीलला बिलॉंग करणारे पाहतोय आणि अलिबागमध्ये सुद्धा हे पंच या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात. चांगली अंपायरिंग आजच्या दिवसामध्ये त्यांचं असणारं नियोजन, या सर्व गोष्टीसुद्धा आपण प्रितेश पाहतोय. आज मी या मैदानाचे 4 फोटो घेतले, आमच्या ग्रुपवरती पाठवले आणि ते अगदी आमचे मित्र जे या मैदानावरती खेळण्यासाठी येणार आहेत ते फार खुश झालेले मला पाहायला मिळतात. हा चांगला प्रतिसाद तुमच्या स्पर्धेचा आमच्यापर्यंत पोहोचतोय. निश्चितच यापुढे यामागील एकच कारण आहे की मेहनत ही फक्त माझीच नाही किंवा आमच्या 4 चौघांची नाही तर मेहनत जी म्हणता येईल की मिथुनदादा म्हात्रे यांची. कारण की त्या दादांना आम्ही फक्त एवढंच म्हटलं की दादा आपण एक टुर्नामेंट भरायची की आपल्या या एरियामध्ये अशी टुर्नामेंट कोणीच भरली नसेल. बाहेर 4 धावांसाठी चौकार. सबस्क्राइबर आहेत आणि आपण जर विचार केला तर निश्चितच एक चांगलं क्रिकेट आपण सर्वांपर्यंत पोहोचवणार आहोत.
ज्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हर करतोय आणि आपला ग्रामीण स्तरावरचा खेळाडू हा बाहेर जावा, आपण रणजी क्रिकेटमध्ये आपल्या खेळाडूंना पाठवायचा आहे आणि त्या माध्यमातून हा प्लॅटफॉर्म उभं करण्याचं काम तुम्ही मिथुनांच्या माध्यमातून केलं आणि मिथुन दादा म्हात्रे मी सुरुवातीलाच तुमचा आभार व्यक्त करीन की समायोजन करण्याची संधी तुम्ही मला इथे उपलब्ध करून दिल्यात, धन्यवाद. निश्चितच खरंच एक आयोजन करण्यामागे एक चांगला मोठा प्रतिसाद किंवा चांगला एक नेतृत्व असलं पाहिजे. ते नेतृत्व आमच्याकडे मला लाभलं कारण की तो माझा भाऊ आहे तसं बघायला गेलं तर त्यांनी जो प्रतिसाद दिला गेला की काही झालं तरी तुम्ही जे कराल ते करायला आम्ही रेडी आहोत, या प्रकारचा प्रतिसाद खरंच कोणी देत नाही आणि त्यांनी जो दिला त्याचं आम्ही हे मोल आम्हाला मिळालेलं आहे कारण की या एवढ्या चांगली विभागात आमच्या बाबदेव मित्रमंडळ वडखळ वावे वडखळ या संघाची सुद्धा आम्हाला पूर्णतः म्हणजे पूर्ण सपोर्ट राहिलेला आहे नेहमीच. आजसुद्धा ते दिवसभर सकाळपासून आमच्यासाठी मदतीला आहेत, त्यांचे खरंच आभार आहोत. इतरसुद्धा गावातले आमचे मंडळी आहेत त्यांचेसुद्धा वडखळ गावातले सर्व मंडळींचे क्रिकेट प्रेमींचे आम्ही खरंच आभार मानतो. प्रितेश मी सांगतो तुला कॅमेरामन जीवाची बाजी लावून आज बसलाय त्याचं सुद्धा मी कौतुक करेन कारण दोन कॅमेरामन्स या टीममध्ये आहेत. एक आपण बघू शकाल या ठिकाणी शॉर्ट पॉईंटच्या दिशेने डीप पॉईंटला आहे, एक आपण समोर पाहतोय आहेत म्हणून स्पर्धा कव्हर करतोय आपण कारण पडद्यामागचा कलाकार हा नेहमी दिसत नाही ही फार महत्वाची खंत माझ्या मनामध्ये असते. निश्चित तुला जसं मी म्हणालो होतो की आम्हाला आयोजन चांगलंच करायचं होतं, त्या चांगले करण्यामागं फक्त एकच चांगला हेतू होता की ज्या प्रकारच्या आपण बघतो 50,000 टुर्नामेंट ऑनलाईन असते लाईव्ह युट्यूब लाईव्ह असतात तर आपण 33,000 गेले तर ही का नसो दे लाईव्ह कारण की जे प्लेयर्स असतील त्यांनासुद्धा थोडं जे चांगले प्लेयर खेळत असतील त्यांनासुद्धा दुनियेसमोर येऊ द्या एवढाच आमचा हेतू होता कारण की आमच्या ग्रामीण विभागाला थोडा चांगला क्रिकेट खेळायला भेटेल, चांगला प्रतिसाद मिळेल, चांगला प्लॅटफॉर्म क्रिएट करता येईल जेणेकरून आपल्या इथले लोकल प्लेयर्स जे मोठ्या मोठ्या पोस्टवर जाऊन चांगल्या चांगल्या टीममधून खेळू शकतील एवढीच आमची हेतू होता. आणि प्रितेश आणि मिथुन दादा या पूर्णता विभागामध्ये मी समायोजन करण्यासाठी ही दुसरी वेळ असेल माझी, मात्र मिथुन दादा अशी स्वप्नवत स्पर्धा तुम्ही भरवण्याचं काम केलं निश्चितच एक चांगला या ठिकाणी उपक्रम तुम्ही राबवताय आणि त्या माध्यमातून तुमचं अभिनंदन असेल कारण की मिथुन दादा तुम्हाला या स्पर्धा करण्यासाठी काय अडचणींचा तुम्हाला या ठिकाणी सामना करावा लागला, काय सांगाल या स्पर्धेविषयी? नाही प्रितेश म्हात्रे आणि सिद्धांत म्हात्रे असताना मला कुठल्या अडचणीचा सामना करायला लागेल असं वाटलंच नाही. अरे आणि बाबदेव वावे वडखळची मुलं सपोर्टला पूर्ण होती त्यामुळं मला कुठली अडचण वाटलीच नाही आणि बाकी काय फायनान्शियल होते माझे मित्र महेश पाटील आणि मी यांच्यामुळं फायनान्शियल प्रॉब्लेम पण मला काहीच वाटलेलं नाही आहे आणि सामने भरवण्याचा कारण पण असं आहे की माझ्या गावातली मुलं एकत्र यावी त्यांच्यासाठी काहीतरी म्हणजे स्वप्न त्यांनी बघावं त्याच्यासाठी हे सामने मी भरवलेले आहेत. मला वाटत नाही या परफॉर्मन्सचे सामने या एरियात कुठं भरवलेले असतील. मी प्रयत्न केला आहे की याची ही सुरुवात आहे आणि याच्यानंतर बघून दुसरे नेते पण प्रयत्न करतील आणि त्यांना त्यांची पायरी भेटेल त्याच्यासाठी हे प्रयत्न आहेत सगळे. पण सिद्धांत म्हात्रे आणि प्रितेश म्हात्रे यांच्या प्रयत्नातूनच हे जास्त हे केलेलं आहे आणि त्यांना सपोर्ट बाबदेवाडी आणि वावे वडखळच्या मुलांनी केलेला आहे. जरूर सर, कारण तुम्ही जे प्लॅटफॉर्म सेट करताय ना ते खरोखर क्रिकेटच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं आहे. आज तुम्ही प्रयत्न केलेत आणि नक्कीच याचं फळ येणाऱ्या पिढीला मिळेल, येणाऱ्या क्रिकेट स्पर्धांना मिळेल. नाही स्पर्धा क्रिकेटची स्पर्धा असो वा कुठलीही स्पर्धा असो त्याचा त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न मिथुन म्हात्रेचा असेलच. प्रॉफिटचा विचार न करता हे आपण करतोय हे तुमच्या लक्षात येतच असेल तो विचार करावा तुम्ही. त्याच्यातनं आपल्याला कुठलाही प्रॉफिट लॉस हा विचार नाहीच आहे. 24 सामने म्हणजे संघ घेऊन आपण करतोय आणि कमीत कमी फी अरेंजमेंट करून आपण ते ॲडजस्टमेंट करतोय त्याच्यात काही लॉस्ट प्लस नाही आहे आणि तेच प्रितेश आणि यांनी त्याच्यात स्वतःचं प्लस मायनस काहीच पकडलेलं नाही आहे. सर एक गोष्ट मी सांगतो, काही ठिकाणी क्रिकेटचा बाजार केवळ व्यवसाय म्हणून झालाय मात्र तुमच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की खऱ्या अर्थानं क्रिकेटचे दर्दी अजून सुद्धा जेव्हा त्या जोरदार नाळ्या मिथुन दादासाठी वाजल्या पाहिजेत, क्या बात आहे. जस आपण बघित असाल तर मिथुन दादा फक्त क्रिकेटसाठीच नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं योगदान देतात मोलाचा वाटा, मग ती साई पालटी शिर्डी साई पालखी असू दे किंवा इतर काही गोष्टी असू दे. मात्र षटकार जोरदार षटकार आलेला आहे तो म्हणजे संघाचे संघनायक आपला शेवटचा सामना असेल पहिल्या राऊंडचा. तर आपण दोन्ही संघाचे संघनायक टॉस उडवण्यासाठी नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यावे.
नवनाथ खरोशी विरुद्ध धायरेश्वर डोलवी दोन्ही संघाचे संघनायक लवकरात लवकर आपण टॉस बॉक्स मध्ये यावे। जर आपण प्रदेश क्रिकेटच्या पटलावरती वळतो शेरुबिकच्या बॅटमधून ब्रँडेड फटका लॉन्ग ऑन क्लिअर करणारा देह धनादन षटकार आपण पाहतोय। या मैदानावरती प्रतिस्पर्धी तितका तगडा असेल ना तर मॅच खेळायला सुद्धा मजा वाटते, कारण क्रिकेट असो किंवा आयुष्य असो आपला वळसट जेव्हा आपल्याला दिसतो त्यानंतर आपले खरे प्रयत्न सुरू होतात हे आपण अनुभवलंय। आणि आपण वळतो या ठिकाणी ऑफिशियल अंपायर आहेत, पुन्हा एकदा या क्रिकेटच्या पटलावरती पुनरागमन केलं जाईल, कमबॅक या ठिकाणी होईल का? ढवकुरे आता गोलंदाजी आहे, लेफ्ट आर्म राउंड विकेट, श्रीकांत मोलगीच्या बॅटमधून फटका, चेंडू बाउंड लाइन च्या बाहेर, बिग 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 सिक्स षटकार। आपण सर्व संघांनी दक्षता घ्या, कुठल्याही ओव्हरला जर चेंडू बाहेरला गेला किंवा कोणत्याही कारणाने जर भिजला वगैरे तर नवीन चेंडू घेतला जाईल, ठीक आहे? सर्व संघांनी याची दक्षता घ्या। चला पेजारी सॉरी आमटेम संघ आणि सॉरी खरोशी आणि डोलवी संघ दोन्ही संघाचे संघनायक लवकरात लवकर या टॉस बॉक्स मध्ये। खरोशी आणि डोलवी संघ क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहतोय या ठिकाणी, आणि याच्या या मॅचेस भरवण्यामध्ये मदत सिद्धांत म्हात्रे माझा भाऊ आहे, सिद्धांत जयेंद्र म्हात्रे, हा स्वतः एक रायगड साठी खेळलेला खेळाडू आहे। निश्चितच दादा लगातार 8 वर्ष रायगड जिल्हा क्रिकेट टीम मध्ये खेळतोय, ते या सामन्यांच्या आयोजनासाठी त्यांनी पूर्ण हातभार लावलेला आहे, हे आमच्या या आयोजनाचं भाग्यच आहे, बोलायला हरकत नाही। खरं म्हणजे हे वडखळ गावाचं भाग्य आहे, कारण की सिद्धांत म्हात्रे त्याला सिद्धू म्हणून ओळखतात, यासारखा मोठा प्लेअर आमच्या गावाला लाभलाय, कारण की लगातार 8 वर्ष रायगड जिल्हा क्रिकेट टीम मधून खेळणं सोपं काम नाही आहे, आणि आमच्या एरियामध्ये त्याचं तेवढं प्रतिभा ओपन करता आलेलं नाही आहे, पण आम्ही प्रयत्न करतोय या सामन्यांच्या याच्यातून त्याची प्रतिभा ओपन करण्याची। जरूर कांड्याचे मी फटके पाहिले, क्लासिकल स्ट्रोक वरती तो निश्चितच एक विश्वास ठेवतो, त्याच्याकडे असणार टेक्निकल स्किल सुद्धा आपण पाहिले, कारण खऱ्या अर्थानं जे क्रिकेटला आवश्यक आहे ते सर्व तुमच्या सिद्धांत म्हात्रेकडे आहे, आणि एक ना एक दिवस हा खेळाडू निश्चितच रणजी इंडियन प्रीमियर लीग भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करेल अशी आपण त्याला ग्वाही करूयात आणि त्याला शुभेच्छा सुद्धा देऊयात। निश्चितच आमची सुद्धा तीच इच्छा आहे की रणजी नको इंडिया टीम मध्ये सुद्धा खेळला तरी आम्हाला खरंच खूप अभिमान आहे, अजूनही अभिमान आहे, त्यानंतर सुद्धा अभिमान असेलच। बघतोय शिरूची आपण बॅटिंग करत, सुंदर असा फलंदाज आहे, आपल्या फलंदाजीचा पूर्णतः प्रभाव टाकतोय तो म्हणजे गोलंदाजावर, मात्र एक रन घेऊन समाधान मानावं लागणार ते म्हणजे शिरू याला। आज आपण पाहतोय या विभागामधील एक सर्वोत्कृष्ट बेस्ट ऑलराऊंडर म्हणूयात, रायगड जिल्ह्यामधील एक चांगला ऑलराऊंडर शिरुविक मैदानावरती आलाय, पहिल्या 3 चेंडूवरती 3 आसमानी फटके, आपण विचार केला ना तर निश्चितच एक फटका लॉंग ऑन क्लिअर करणारा, दुसरा फटका वायडिश लॉंगॉपच्या डोक्यावरून आणि तिसरा फटका डीप बॅकवर्ड स्कोरलेगच्या डोक्यावरून मारला होता, आणि त्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी आपण पाहतोय डावकुरे आताशी। यावेळेचा हेलिकॉप्टर डीप एक्स्ट्रा कव्हर क्लिअर करणार का? 1 बाउन्स बाउंड लाईन च्या बाहेर, दे धनादन चौकार। शेवटचा आणि अंतिम फुकार, धायरेश्वर डोलवी विरुद्ध नवनाथ खरोशी दोन्ही संघाचे संघनायक लवकरात लवकर टॉस उडवण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या। धायरेश्वर डोलवी संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे, तरी नवनाथ खरोशी आपण आपल्या संघाचा कर्णधार लवकरात लवकर पाठवून द्या। आपण बघत असाल तर या सामन्यामध्ये यश जर बघत असाल तर हा जो विकेट बनवली गेली किंवा हा जो ग्राउंड बनवला गेला यामागे जर मोलाचा वाटा, फक्त जसा मी म्हटलं की आमचा मिथुन दादांनी जेवढं सहकार्य केलं तेवढं सहकार्य नंदू काका, त्याचप्रमाणे रुपेश पाटील, त्याचप्रमाणे विष्णू पाटील, तसेच सगळ्यात जास्त मेहनत जी म्हणता येईल ती सिद्धांत म्हात्रेची होती, त्याचप्रमाणे गोपाल दादा, तसेच आपले वेदांत नयन, या लोकांचे खरंच खूप, आणि तसेच राजू दादा सुद्धा, कारण की अहो दिवस रात्र हे लोक मेहनत करत होते तेव्हा हा ग्राउंड झाला, कारण की आम्हाला ग्राउंड बनवताना खूप प्रॉब्लेम आले, नैसर्गिकरित्या सुद्धा प्रॉब्लेम आले, कारण की थोडा पाणी सुद्धा भरला होता ग्राउंड मध्ये। सन्मान्य अरेजी अरे यांच्याकडून शिरुविक साठी पारितोषिक जमा होत आहे, जे आधी 3 षटकार त्यांनी लागोपाठ खेचले त्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक सन्मान्य अरेजी अरे यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत जमा होत आहे। मॅच संपल्यानंतर शिरू आपण ते आमच्याकडनं कलेक्ट करायचं, धन्यवाद।
जर आपण विचारलं क्रिकेटमध्ये पैसा वाढला, क्रिकेटमध्ये आपण पाहतोय प्रसिद्धी वाढले, क्रिकेटने आज प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय, आपण विचार केला प्रितेश तर एका दिवसासाठी आपण मेहनत करतो आपल्याला 1200 ते 1300 रुपये मिळतात आणि त्या प्रामुख्याने क्रिकेटमध्ये आज 3 षटकार मारले, 2 मिनिटांचा अवधी होता, 500 रुपये मिळाले, क्रिकेट आहे आणि या क्रिकेटमध्ये या गोष्टी आपण प्रितेश पाहिल्यात. मित्र हे क्रिकेट असलं तरी सुद्धा आयुष्याची मेहनत आहे, लहानपणापासून केलेली जी मेहनत आहे, आपल्या स्वतःचा कर्तृत्व आहे, त्या कर्तृत्वावर आपल्याला जे काही मोल भेटतो ते कर्तृत्वामुळे भेटतो. आपण बघत असाल टॉस होत आहे, लॉलीबाई वन्स अगेन बाउंड लाईनच्या बाहेर, शुरूच्या बॅट मधून आणखीन एक ब्रँडेड फटका 6 धावांसाठी, डीप मिड विकेट सीमारेषा पार, इट्स अ ह्यूज वन. 6 निश्चितच आपण टॉस टॉस कोण झालेला आहे तर डोलवी संघ. काय मत वाटते मित्र, काय घ्याल तुम्ही? नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ, क्षेत्ररक्षण घेऊ आम्ही. निश्चितच कसं वाटते मित्र आयोजन? आयोजन खरंच खूप सुंदर आहे, आपल्या विभागातून क्रिकेट हा थोडा खालावलेला आहे, चांगले ग्राउंड नाही आहेत, पण मी मिथुन दादाचं नक्कीच धन्यवाद करेन की आपल्या विभागातल्या खेळाडूंसाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे जिथं खेळ दाखवू शकतो आपण, आणि यूट्यूब लाईव्ह सुद्धा मॅचेस आहेत, तर दादाचं मी नक्कीच धन्यवाद करेन. निश्चितच तुला ऑल द बेस्ट मॅचसाठी. मित्र खरंच खूप अडचणी होत्या तुझ्यासमोर, कारण की खरोशी संघ त्यांच्या गावात शिवजयंतीचा मोठा उत्सव होता, परंतु तो संघ उपस्थित झाला त्यासाठी धन्यवाद. काय म्हणाल, तुमची पहिली फलंदाजी आता याल, तर काय प्लॅन असेल आपलं? प्लॅन काय नसेल, जास्तीत जास्त स्कोर करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि मित्र आयोजन कसं वाटतंय, आयोजन नियोजन? आयोजन एक नंबर आहे, आम्हाला आवडलंय आणि आम्ही या विभागात पहिल्यांदा खेळतोय, तर तुमचं सगळ्यांचं थँक्यू तुम्हाला मनापासून. निश्चितच यापुढेही आपण या विभागात खेळत जा, कारण की या विभागात थोडे चांगले सामने खेळवले जातील. ठीक आहे, धन्यवाद, ऑल द बेस्ट तुला. शिरू वीकचा जलवा प्रितेश, क्या बात आहे, आतापर्यंत आपण पाहतोय तब्बल 5वा षटकार आज आपण पाहतो शिरूच्या बॅट मधून या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. निश्चितच यश, शिरू हा साधा सुद्धा फलंदाज नाही, कारण की मी त्याची फलंदाजी अलिबाग पूर्ण या क्षेत्रामध्ये, अलिबाग विभागामध्ये कंटिन्यू बघत असतो. बघता बघता हा कधी 4-6, 5-6 टाकून जातो समजून येत नाही, कारण की एक घनघाती फलंदाज आहे तो म्हणजे शिरू. मात्र शिरू ला आपली विकेट गमवावी लागली. कौतुकास्पद फलंदाजी करून गेला तो म्हणजे शिरू आपल्या टीमसाठी, चांगली फलंदाजी होती, मात्र ही विकेट मिळते ती म्हणजे. धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबुक वरती लागलेली आहे ऋतुराज, 35 धावा लागल्यात आणि शिरुविक साठी आपण पारितोषिक देतोय. मिथुन दादा मात्र यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक शिरुविक साठी आहे, कारण धावपळ 45 धावसंख्येमधल्या 35 धावा तो धावपळकावरती लागून या ठिकाणी मैदानावरून परतलेला पाहायला मिळतोय, कारण आपण पाहतोय वैयक्तिक 31 धावसंख्येवरती तो मैदानावरून परतला, सर्वोच्च धावसंख्या आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय जे एका खेळाडूने या ठिकाणी मैदानावरती बनवलेली पाहायला मिळते आहे. ज्यावेळेचा चेंडू आपण पाहतोय पडल्यानंतर उसळी घेणारा, त्या चेंडूवरती आपण पाहतो निश्चितच या ठिकाणी धावण्याचा तर इशारा आमच्यापर्यंत ऑफिशियल अंपायरचा येतोय आणि मैदानावरती घेतलेला इशारा प्रामुख्याने आपण जर विचार केला तर वन मॉनचा इशारा या ठिकाणी देण्यात आलाय. निश्चितच इथे रुपेश दादा सुद्धा उपस्थित आहेत. रुपेश दादा काय म्हणाल, ह्या आयोजनामागं खरा हात आहे तो म्हणजे रुपेश दादा यांचा, कारण की खरंच जेवढ्या जेवढ्या आम्हाला सहकार्याची वेळ लागली तेव्हा तेव्हा त्यांनी सहकार्य केलं होतं. धावा जिंकण्यासाठी 3 धावांची रिक्वायरमेंट आहे प्रितेश, आणि या मॅचमध्ये रोमांच्या पहिल्यापासून तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकून घेतलं सरासर एका हल्ली आपण पाहतोय, आणि या मॅचमध्ये तितकासा रोमांच नाही, एकतर्फीपणा पाहायला मिळतोय, कारण प्रतिस्पर्धी संघ पेजारी जो शिरुविकच्या नेतृत्वाकडे खेळताना एक चांगला संघ म्हणून उभारण्यास येतोय, काय सांगशील? तेवढंच बीएलपी आमटेम हा संघ सुद्धा चांगला संघ आहे, मात्र थोडंसं आज कुठेतरी कमी पडला गेलाय. मात्र 3 धावा जर पाहिजे असल्या, परंतु ह्यामागे जो डोंगर उभा केला तो म्हणजे शिरू याने, कारण की शिरू याची फलंदाजी जी लागली गेली
त्याच्यामुळे हा स्कोर आला गेला. मात्र हा मोठा फटका, उंचावलेला चेंडू, मात्र सूर्याचा प्रतिसाद, त्यासोबत हवेचा प्रतिसाद आणि पंचांचे दोन हात व षटकार राणी. या षटकार राणीच मॅच विन होतोय तो म्हणजे पेजारी संघ. मॅच विनिंग षटकार, काय म्हणाल यश? जबरदस्त फटकेबाजी, त्यामध्ये गोलंदाजाने साथ दिली असं मी म्हणेन, कारण काही चेंडू फुलट